नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पाटील आणि आपण पाहत आहात माझे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत सावदा श्री ज्ञानेश्वरी निमित्त गंधर्व को कीड़ाय का जी कीर्तनी कंठ सुरारा का जी कीर्तनी वैवासी तनुका तयाची चरणी नमोनगा जयंत गिरिया स्मरण होय सकड विद्यांचे अधिकरण तेच बंधु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार होणी आता विठ्ठल काडीवर सर्व चिंता तुझ सर्व आहे न मागता करी तुझी सर्व काम नित्य तुझे नाम मुखी राहो अस्तु प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी जमलेले सर्व प्रभू प्रिय सज्जन तथा भक्तिमती माता अबाल वृद्ध बालगोपाल परिसरातील सर्वत्र गायक वादक मंडळी संतांच्या पदस्पर्शाने पुरित आणि पावन असलेल्या आपल्या आणि पांडुरंग परमात्म्याच्या प्रांगणामध्ये प्रतिवर्षाच्या नियमाला अनुसरून याही वर्षी चालू असलेला हा अखंड नाम संकीर्तन आणि ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह वर्ष 42 आणि 42 वर्षातील 7 दिवसाचं वाक पुष्प विणण्याचा योग हा माझ्यासारख्या पमराच्या वाटेला आहे. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमाकरता निवडलेला अभंग, कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, जगद्विख्यात जगद्गुरु जगद्बंधनी वैराग्याची पुतळी वारकरी संप्रदायाचे गड स्मेह नेत्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रद्धा गुरुस्थान असणारे जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा आदी अवतार असणारे गोपाळपूर निवासी दामोसिटी सुपुत्र गोडे सुपुत्र देवाचे लाडके भक्त वयाच्या 5 वर्षी ज्यांनी भगवंताला नैवेद्य खाऊ घातला दूध पाजलं असे असणारे संत श्री रामदेव महाराजांच्या घरी चाडलोट करून म्हणून वावरणाऱ्या साधवीपणाला प्राप्त झालेल्या आणि गंगाखेड निवासी वडर समाजामध्ये जन्माला आलेल्या जनाबाई जनाबाईचा मागणी या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमाकरता उपस्थित या ठिकाणी मान्यवर मंडळी सर्व आदरणीय भक्तपरायण परमस्ने गुरुस्थाने असणारे आपले सर्वांचे लाडके आणि परिचयात असलेले आदरणीय हरिभक्तपरायण काशीनाथजी महाराज कोराडेकर महाराजांच्या सुमधुर शवाणीतून गेल्या 7 दिवसापासून आपण श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी कार्यक्रमाकरता उपस्थित आदरणीय हरिभक्तपरायण. आता कीर्तनाच्या सुरुवातच झाली. महाराज या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण आमचे गुरुस्थाने असणारे नारायणजी महाराज उदळीकर महाराज सुद्धा या ठिकाणी हजर आहे आणि या ठिकाणी परमस्ने आदरणीय हरिभक्तपरायण रवींद्रजी महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण रामचंद्रजी महाराज आहेत, परदेशी बाबा आदरणीय हरिभक्तपरायण आमचे आहेत.
आणि परंपरेप्रमाणे दरवर्षी 24 होते गव्हाचा भोग्यांचा महाप्रसाद पाण्याची भाजी वरण भात असा महाप्रसाद बनवला जातो बघाच्यासाठी ही पुरस्कार सुरू आहे कणिकण्याचे काम आहे
प्रत्येक जण आपापल्या परीने जमेल ती सेवा या ठिकाणी देत आहेत, कारण खूप भव्य दिव्य असा हा सोहळा कार्यक्रम महाप्रसाद होता। अत्यंत मनापासून या ठिकाणी सेवा सुरू आहेत, कारण पूर्ण गावासाठी ही पंगत असणार आहे महाप्रसाद। रोडगे आणि समोर आपल्याला जगर पेटवले दिसत आहेत, त्या ठिकाणी हे रोडगे यावर येणार आहेत। मित्रांनो, या ठिकाणी विस्तवावरती आता रोडगे सुरू होणार आहेत। आपण बघू शकता विस्तवावर रोडगे आखण्याचे कार्य सुरू आहे। मित्रांनो, आपल्याला वाटते की हे सोपकामी आहे, लागतात ते बसतात, तरीसुद्धा अत्यंत मनापासून ही सेवा केली जाते। आपण म्हणतो ना, महाप्रसादचा आस्वाद घेतल्यानंतर आपण त्याची स्तुती करतो, वा काय वांग्याची भाजी होती, काय रोडगे होते। पण मित्रांनो, ती चव आणि तो स्वाद आपल्याला असाच मिळत नाही, कारण त्यासाठी सेवेचं हे समर्पण असतं। अत्यंत मनापासून सर्व या ठिकाणी सेवा देत असतात। आपण पाहू शकता मला ही किती सेवा सुरू आहे। विस्तवावर रोडगे शिकण्याचे कार्य सुरू आहेत, हाताला चटके सण करून त्या ठिकाणी हे कार्य सुरू आहेत। त्यातूनच तयार झालेला महाप्रसाद आपण ग्रहण करत असतो। ¡Vamos!
टाकण्याचे कार्य सुरू आहे. रात्रभर या खड्ड्यामध्ये हे रोडके दाबले जातील, जेणेकरून ते रात्रभर चांगल्या प्रकारे अधिक शिकले जाऊन ते पूर्ण तयार होतील. बघू शकतो आपण शिकलेली रोडगी पारंपरिक खाद्य आणि महाप्रसाद. आता पुरा एक राम करायचं करता बाबा तयार आहे. छान प्रकारे रोडगी शिकण्यात आलेली आहे. नियोजन व्यवस्थापन हा आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने स्वयंस्फूर्तीने सेवा देऊन हे कार्य करण्याचा प्रयत्न करीत असतो. अतिशय कौतुकास्पद हे कार्य आहे. कीर्तनकार हबप सुनील महाराज या ठिकाणी आलेले आहेत आणि तेही महाप्रसादच्या पूर्वतयारीची आढावा घेत आहेत. स्वयंपाक तयार करण्याचे झाले आहेत. त्यामध्ये स्वयंपाकी झाड कार्यकारी आहे. गरम पाणी टाकून हांडे मग घेऊन त्यामध्ये त्यानंतर वरण असेल, वांग्याची भाजी असेल, जात आहेत भात असेल आणि ते या हांड्यांमध्ये वरण असेल, वांग्याची भाजी असेल, रात्रभर टाकून भात असेल हा मागे रात्रभर स्वयंपाकी तयार करून खाऊ शकतात. सकाळी मग महाप्रसाद तर स्वयंपाकी घेण्यात येईल. या ठिकाणी आहेत झाले येणार आहे.
महाप्रसाद तयार करण्याला आता गती मिळालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता डाळ या ठिकाणी शिजवली जात आहे. तूर डाळ वरणासाठी तूर डाळ या ठिकाणी आता शिजवली जात आहे. तुकडे घेतले कोणत्या नंतर यायचा यायचा दिनांक 10 च्या संध्याकाळी महाप्रसाद तयार करण्यात येऊन काही 11 महाप्रसाद चा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. मोठ्या मोठ्या पंक्ती या ठिकाणी बसल्या आहेत. संभाजी चौक ते गांधी चौक संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी पंक्तीचे कार्य सुरू आहे. वाढणारी मंडळी तरुण मंडळी लहान मुलं असतील सेवा देत आहेत. मित्रांनो, या सेवेमध्ये लहान मुलंही कुठे मागे राहिलेली नाही. लहान मुलांनी पण खूप सेवा केलेली आहे. लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वच आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी सेवा देत आहेत. आपण प्रत्यक्ष पाहू शकता कसे हे कार्य अति उत्तम प्रकारे सुरू आहेत. प्रसादासाठी रोडगे समान भात करण्याचे काम कार्य या ठिकाणी सुरू आहेत. आपण जो मधाशी बघितला खड्डा, त्या खड्ड्यामध्ये हे रोडगे रात्रभर ठेवण्यात आली. त्या खड्ड्यातून रोडगे बाहेर काढण्यात येऊन मग या ठिकाणी ते सुळ्याने कापण्याचे कार्य सुरू आहेत. आणि मग ते कापून झाल्यानंतर वाढणारी मंडळी ती पंगतमध्ये नेऊन वाढण्याचे कार्य करीत आहेत. बघा, आपण पाहू शकता जमिनीमध्ये मोठा खड्डा, त्यामध्ये ही रोळगी. आणि बघा, आला आला
राखे मध्ये हे रोकेट दाबण्यात आलेले आहेत. आणि किती कष्ट बघा, किती कष्टाने या ठिकाणी हे सर्व कार्य सुरू आहेत. ज्याला जमेल ती सेवा तो देत आहेत. अरे बॉस, स्वेच्छेने देणगी स्वीकारण्याचे कार्य या ठिकाणी सुरू आहे. त्याचप्रमाणे बघा, आपण पाहू शकता महिला भाविक या ठिकाणी महाप्रसाद ग्रहण करीत आहेत. कार्यकर्ते आपली सेवा देत आहेत. विठ्ठल मंदिराचा संपूर्ण परिसर, गांधी चौक सावदा, पूर्ण गाव पंगत, पूर्ण शहरासाठी आम्हाला महाप्रसाद आहेत. बघा, वांग्याची भाजी काढला काढला, दाखवा भाजी, दाखवा भाजी, दाखवा. पाटील आमचं घ्या. डॉलर लागेल व्हिडिओ. Thank you.
बघा लहान मुले या ठिकाणी सेवा कार्य करीत आहेत, भांडी धुण्याचे कार्य करीत आहेत. बघा सेवा परमधर्म. व्हिडिओ पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब नसेल तर करून घ्या. थँक्यू.